सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे, आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 पर्यंत सॉल्व करायचे आहेत अँड ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी आहेत फॉर 1 मार्क. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 बघूया आपण, डिफाइन सॉल्युबिलिटी. सो सॉल्युबिलिटीची डेफिनेशन आहे अशी, तुम्ही हीच कॉपी डाऊन केली तरी पण चालेल, कारण जी टेक्स्टबुकमध्ये आहे त्याला मी फक्त रिफ्रेम करून इथे लिहिली आहे. व्हॉट इज सॉल्युबिलिटी? सॉल्युबिलिटी इज डिफाइंड ॲज अमाउंट ऑफ सोल्यूट, किती सोल्यूट तुम्ही डिझॉल्व केलाय. सो अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम, द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड की जो तुमच्या डेफिनेशनमध्ये पाहिजेच. तुम्ही किती सोल्यूट टाकलाय कशामध्ये, तर किती व्हॉल्यूमच्या सोल्युशनमध्ये, पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट स्पेसिफिक टेम्परेचर. सो मी जेव्हा सोल्युशन चॅप्टर शिकवलाय तेव्हाही ही डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली, बट तुम्हाला ही आहे अशी कॉपी डाऊन करायची आहे. अँड परत पर युनिट व्हॉल्यूम, कोणाचं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन फक्त नाही म्हणायचं, तर सॅच्युरेटेड सोल्युशन इज द इम्पॉर्टंट वर्ड. अँड देन लास्टली स्पेसिफिक टेम्परेचर. सो मेक शुअर की तुम्ही आहे अशीच डेफिनेशन पाठ करून घ्याल. त्यानंतर सो सॉल्युबिलिटीचा अर्थ तर कळालाय, सॉल्युबिलिटी म्हणजे काय, किती सबस्टन्स डिझॉल्व झालाय किती स्पेसिफिक अमाऊंटच्या सोल्युशनमध्ये. जसं की 1 लिटर पाणी घेतलं, सो 1 लिटर काय झालं, व्हॉल्यूम झाला. आणि पाणी काय आहे, तुमचं सॉल्व्हंट म्हणजे सोल्युशन झालंय. आता ते किती तुम्ही सोल्यूट टाकताय त्या 1 लिटर पाण्यामध्ये, दिस इज नथिंग बट सॉल्युबिलिटी. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, सो बाकीचं आपण यामध्ये काही लिहिणार नाही आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट इज अँफोटेरिक नेचर ऑफ वॉटर. मग पहिला एक्सप्लेन करा की अँफोटेरिक म्हणजे काय. तर वॉटर ॲक्ट्स ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस. वॉटर ॲसिडसारखं पण बिहेव करतो अँड बेससारखं पण बिहेव करतो. सच बिहेवियर ऑफ वॉटर इज कॉल्ड इट्स अँफोटेरिक नेचर. या बिहेवियरलाच अँफोटेरिक नेचर असं म्हटलं. आता तुम्ही रिॲक्शन देऊन एक्सप्लेन करा. वॉटरची रिॲक्शन अमोनियासोबत करा. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे अमोनिया हा एक बेस आहे, कारण तो आपली लोन पेअर डोनेट करतो. सो दिस इज बेस. बेस सोबत वॉटर काय म्हणून काम करतो, ऍसिड. मग जरा चेक करा ऍसिडची टेंडन्सी काय असते. H+ डोनेट करत असतो ऍसिड, मग वॉटरमधला एक H+ तो डोनेट करेल. H+ कोणाला डोनेट करेल, अमोनियाला. सो NH3 होता, एक H+ डोनेट वॉटरनी डोनेट केला, सो NH4+ झाला अँड OH-. सो इथं वॉटर इज ॲक्टिंग ॲज ॲसिड. दुसरी रिॲक्शन बघा, याच्यामध्ये वॉटर वेन ट्रीटेड विथ HCl. सगळ्यांना माहिती आहे HCl ॲसिड आहे, कारण ते H+ देतं. कोणाला देतं, वॉटरला. वॉटर जेव्हा तो H+ घेतो तेव्हा H3O+ तयार होईल. सो इथं जर हा ॲसिड आहे तर हा बेस म्हणून काम करतो. जो H+ घेतो तो बेस, जो H+ देतो तो ॲसिड. इतकी सिंपल होतं. त्यामुळे आता आपण काय लिहिलं, इट ॲक्ट ॲज ॲसिड विथ अमोनिया. अमोनियासोबत इट इज ॲक्टिंग ॲज ॲसिड अँड विथ HCl इट ॲक्ट ॲज बेस, हेन्स इट इज अँफोटेरिक इन नेचर. क्वेश्चन नंबर 3, मास इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, वाय. आता मास एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी का आहे, पण एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय हे एक्सप्लेन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो पहिला डिफाईन करा, व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. द प्रॉपर्टी, अशी प्रॉपर्टी दॅट डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम. बऱ्याच वेळा हा वर्ड लिहिला जात नाही, स्किप केला जातो, पण ते लिहायला गरजेचं आहे, कारण हा क्वेश्चन आहे थर्मोडायनामिक्समधला. अँड थर्मोडायनामिक्समध्ये आपण कशाचा अभ्यास करतोय, तर सिस्टीमचा अभ्यास करतोय. त्यामुळे अशी प्रॉपर्टी की जी अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड आहे, पण कोणाच्या अमाऊंट ऑफ मॅटर, सिस्टीममध्ये जेवढं मॅटर आहे त्या मॅटरवरती जर प्रॉपर्टी डिपेंड असेल तर तुम्ही त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणताय. सो पहिला प्रॉपरली डिफाईन करा अँड त्यानंतर लिहा, मास ऑल्सो डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर, हेन्स इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. CET मध्ये एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशा लक्षात ठेवायच्या, तर त्यासाठी एक लाईन आहे, जो सिस्टीम के बाटने से बटेगा उसे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कहेंगे. म्हणजे काय, समजा तुम्ही 10 kg काहीतरी साखर घेतली आहे एका पोत्यामध्ये. आता पोत ही आपली सिस्टीम झाली आहे. तुम्ही दुसऱ्या पोतामध्ये जर साखर शिफ्ट केली तर ती प्रॉपर्टी पण बदलते का, चेक करायचं. हे पोत आहे, याच्यामध्ये 10 kg हे त्याचं काय झालं, आता मास झालं.
चला साखर शिफ्ट करा दुसऱ्या पोत्यामध्ये, मास बदलणार का? डेफिनेटली बदलणार. जेवढं तुम्ही इकडे टाकाल तेवढं इकडे कमी होणार. इट मीन्स सिस्टीम बदलल्यानंतर तुमची प्रॉपर्टी पण बदलती आहे, हेन्स इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दीज प्रॉपर्टीज डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड आहेत, याचा एक्झॅक्ट मिनिंग काय तो मी तुम्हाला आत्ता सांगितला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज एसआय युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी. मग एसआय युनिट काय आपल्याला पाठ करून लिहायचं नाही, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1000 K/C. मोलार कंडक्टिव्हिटी कॅपिटल लॅम्डा इज इक्वल टू 1000 K/C. आता काय करायचंय तुम्हाला, एव्हरीबडी नो के चे युनिट काय, कंडक्टिव्हिटीचे युनिट ओहम सेंटीमीटर. मग त्याच्यानंतर काय, ओहम सेंटीमीटर इंटू 1000 काय युनिट आहे का नाही आहे, डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशनचे युनिट काय असतं, मोल पर लिटर इनवर्स नाही लिहायचं, सेंटीमीटर क्यूब लिहायचं, सेंटीमीटर क्यूब इनवर्स. बघा मी परत दाखवते, तुम्ही मोल पर लिटर लिहिताय जनरली कॉन्सन्ट्रेशनला, बट जे 1000 इथं मल्टीप्लाय केलंय ते कशासाठी केलंय, लिटरचं कन्वर्जन सेंटीमीटर क्यूब मध्ये केलंय. सो डिवाइड बाय सेंटीमीटर क्यूब लिहा किंवा सेंटीमीटर रेज टू -3 लिहा तरीही चालेल. सो पुट करा व्हॅल्यूज, तुम्हाला फायनल लॅम्डाचं युनिट येईल ओहम इनवर्स, मोल इनवर्स, सेंटीमीटर स्क्वेअर. सो हे 4 क्वेश्चन आहेत विथ क्वेश्चन आन्सर प्रॉपरली एक्सप्लेन केलंय. एकदा याचा स्क्रीनशॉट करून घ्या आणि पुढचे क्वेश्चन्स आपण बघूया अजून. व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिएक्शन, म्हणजे इथं तुम्हाला डिफाईन करायचंय की नेमकं ऑर्डर म्हणजे काय. तुम्हाला ऑर्डर म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा माहिती आहे, हे त्या पेपर चेकरला कळालं पाहिजे, पेपर चेक करणाऱ्यांना. सो तुम्ही लिहा आधी रेट लॉ कसा लिहितो आपण, रेट लॉ इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू वाय. मग नेमकं ऑर्डर कोणाला म्हणतो आपण, या पॉवर्स ज्या आहेत त्यांना, त्या पॉवर्सची ॲडिशन करायची असते, एक्स प्लस वाय जे काय आन्सर येईल ती असते ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सो आधी ह्या दोन स्टेप्स लिहिल्या की तिथं दिसून येतं की बाबा तुम्हाला डेफिनेटली ऑर्डर म्हणजे काय हे माहिती आहे, त्यामुळे खालची डेफिनेशन वाचण्याचे जे चान्सेस आहे, जे पर्सेंटेज आहे, ते अजून कमी होतात. डायरेक्ट टिक आणि तुम्हाला मार्क दिले जातील. पण जर तुमचा पेपर एकदम आउट ऑफ स्कोरकडे निघतोय, तर तुम्हाला जेव्हा चीफ मॉडरेटर पेपर वाचतात ते पूर्णपणे तुमची डेफिनेशन रीड करतील आणि मगच तिथं मार्क्स तुमचे रेक्टिफाय होतील. सो डेफिनेशन ही प्युअर लिहिता आली पाहिजे, ती कशी असणार आहे, द सम ऑफ पॉवर्स, ॲडिशन करायची आपल्याला पॉवर्सची, कोणत्या पॉवर्सची, रेज टू कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. अशा पॉवर्स की ज्या आपल्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत त्यांच्या डोक्यावरती आहेत, त्यांच्या डोक्यावर रेज झाली आहेत, त्या पॉवरची सम म्हणजेच आपल्याला ॲडिशन करायची आहे. कुठे, इन द रेट लॉ एक्सप्रेशन. म्हणजे कुठल्या पण पॉवरची ॲडिशन करतो का आपण, नाही, फक्त रेट लॉ एक्सप्रेशनमधल्या पॉवर्सची ॲडिशन केल्यानंतर जे आन्सर येतं इज टर्म्ड ॲज ऑर्डर, त्या आन्सरलाच आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन करा पुढे. नेक्स्ट क्वेश्चन, ऍसिड स्ट्रेंथ अशी असते, एच एफ कमी ऍसिडिक, देन एच सी एल, देन एच बी आर, देन एच आय, वाय. इथं क्वेश्चन काय आहे, वाय असं का असतं. बघा याचा आन्सर आहे असं टेक्स्टबुक मध्ये आहे, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आहे जी या चार दिलेल्या कंपाऊंडची, ती आधी लिहून घ्या. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणजे काय, एखादा बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी. मग आपल्याला माहिती आहे एच आणि एफ दोघांची साईज छोटी आहे आणि दोन छोट्या छोट्या साईजचे ॲटम जेव्हा ओव्हरलॅप करतात तेव्हा स्ट्रॉंग बॉन्ड बनतो. सो एच एफचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. आता काय झालं, सी एल साईज वाढली, बी आर अजून साईज वाढली, आयोडीन सगळ्यात मोठी साईज. मग एवढा मोठा आयोडीन आणि एवढा छोटा हायड्रोजन कधीच प्रॉपर ओव्हरलॅपिंग करू शकणार नाही. आणि नो प्रॉपर ओव्हरलॅपिंग म्हणजेच काय, सगळ्यात वीक बॉन्ड. इतका छोटा हायड्रोजन, एवढा असा मोठा आयोडीन, बॉन्ड असणार आहे का चांगला, नाही, द वीकेस्ट बॉन्ड आहे. सो एच आयचा बॉन्ड सगळ्यात वीक आहे. एच आयचा बॉन्ड वीक झाल्यामुळे काय झालं, इट विल इझिली ब्रेक द बॉन्ड. एच आणि आय मधला बॉन्ड पटकन तुटेल अँड एच प्लस रिलीज करेल. आणि जो पटकन एच प्लस रिलीज करतो त्यालाच तर आपण ऍसिड म्हणतो. त्यामुळे एच आय बिकम्स द गुड ऍसिड, देन एच बी आर, देन एच सी एल, अँड सगळ्यात वीक कोण असणार आहे, एच एफ. त्यामुळे ही ट्रेन झाली आहे असं आन्सर तुम्ही कॉपी डाऊन करा. क्वेश्चन नंबर 7, कॅल्क्युलेट स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट. याचा तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे,
अंडर रूट एन इन टू ब्रैकेट एन प्लस टू यूनिट का है सर बोर मैग्नेटॉन. सो को काड़ाए अपने ऑफ अ डायवैलेंट कैटायन. ओके मी डायवैलेंट कैटायन सा नहीं काड़ेल पर अपन चेंजेस करू. ऑफ अ डायवैलेंट कैटायन ऑफ अ ट्रांजिशन मेटल विथ एटॉमिक नंबर 25. दिल है एटॉमिक नंबर 25. सो गिवन लिहन गया गिवन है एटॉमिक नंबर 25. कोणाचा असतो जर एटॉमिक नंबर 25 असेल तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं अर्गॉन 3d5 4s2. त्यासाठी तुम्ही कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आता मी यूट्यूब वरती नाही शिकवलेलं पण मी लिंक्स दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. एप्रिल मंथ मध्येच या लिंक्स वैलिड राहणार आहेत त्यामुळे या लिंक्स वरून जाऊन पहिला कोऑर्डिनेशन कंपाउंड्स प्रॉपरली शिकून घ्या. 25 एटॉमिक नंबर असेल तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन होते 3d5 4s2. पाचव्या बोटावर येतो बघा. आता 25 म्हणजे 21 22 23 24 25. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फिफ्थ फिंगरवर म्हणजे येतंय म्हणजेच मॅंगनीजचा हा ॲटॉमिक नंबर आहे. मग लिहिलं मी मॅंगनीजची ॲटॉमिक नंबर. आता मी सांगते व्हॉट इज डायवॅलंट. डायवॅलंट म्हणजे त्याच्यावरती दोन चार्ज असला पाहिजे. आधी लिहून घ्या मॅंगनीज. पण मॅंगनीजचं काढायचं आहे का आपल्याला नाही. कोणाचं काढायचंय तर मॅंगनीज डायवॅलंट त्याच्यावरती प्लस टू चार्ज वाल्याचं. सो खाली लिहा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ MN प्लस टू. प्लस टू म्हणजे काय दोन इलेक्ट्रॉन त्यातून गायब करायचे तुम्हाला फक्त. सो पहिल्या लाईनमध्ये ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू 25 मॅंगनीजचा आहे. दुसऱ्या लाईनमध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन अर्गॉन 3d5 4s2 लिहा. तिसऱ्या लाईनमध्ये या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ MN प्लस टू अर्गॉन 3d5 4s0 असं करा. दोन्ही लिहून घ्या. त्यानंतर खाली काय काढायचं आहे आता नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. डी मध्ये 5s इलेक्ट्रॉन असतात बघा 1 2 3 4 5. 5s ऑर्बिटल असतात नॉट इलेक्ट्रॉन्स. सो 5 भरून घ्यायचे 1 2 3 4 5. 5 च्या 5 काय झाले अनपेड झाले. सो 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स. स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला आहे अंडर रूट एन इन टू ब्रॅकेट एन प्लस टू बोर मॅग्नेटॉन. एन म्हणजेच काय नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. सो इथं तुम्ही स्मॉल एन सुद्धा लिहू शकताय. सो 5 × 5 + 2 = 7 7 × 5 = 35. आता रूट 35 त्याचा आन्सर आहे 5.92 एन युनिट आहे बोर मॅग्नेटॉन. या टाईपमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. परत रिपीट करते बघा. ॲटॉमिक नंबर लिहायचा 25 पुढे लिहायचं हा मॅंगनीज आहे. त्यानंतर तुम्ही लिहा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ मॅंगनीज जी आपण आधी लिहिलेली अर्गॉन 3d5 4s2 लिहायचं. त्यानंतर लिहायचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ MN प्लस टू. जेव्हा प्लस टू म्हणताय तेव्हा फक्त एस मधले दोन इलेक्ट्रॉन्स काढायचे. सो कॉन्फिग्युरेशन अर्गॉन 3d5 4s0 होईल. बाकीच्या आन्सरमध्ये काही चेंज होत नाही. त्याचा पटकन स्क्रीनशॉट करा. आता फक्त एक लास्ट क्वेश्चन राहतोय आपला. लास्ट म्हणजेच 8 क्वेश्चन आहे. 1 mark साठी लिहितोय हे आन्सर आपण. वाय इथिलिन डायमाइन इज अ बायडेंटेट लिगॅन. परत व्हायची काय गरज नाही. इथिलिन डायमाइन पहिलं तर स्ट्रक्चर माहिती पाहिजे. इथिलिन इथ म्हणजे किती दोन कार्बन. सो दोन कार्बन काढा CH2 CH2. डाय म्हणजे परत दोन आणि कुठले दोन ग्रुप आहेत तर अमाइन कॅप. डबल एम लिहायला विसरायचं नाही. मी अंडरलाईन करते हवं तर कारण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये अमाइनचं स्पेलिंग AMM असं लिहिलं जातं. त्यामुळे हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. दोन कार्बन ॲटम्स आहेत आणि त्याला दोन अमाइन ग्रुप लागलेत म्हणजेच NH2 NH2. या नायट्रोजनवरती पण लोन पेर आहे. या नायट्रोजनवरती पण लोन पेर आहे. आणि लोन पेर कशासाठी असते डोनेट करण्यासाठी. कोणाला डोनेट करतात लोन पेर मेटलला. मेटललाच का कारण मेटलकडे असते वॅकंट ऑर्बिटल. एक असेल दोन असतील. सो वॅकंट ऑर्बिटल मध्ये काय असतात लोन पेर डोनेट करायचे असतात. इथिलिन डायमाइन दोन्ही साईडने मेटलला लोन पेर डोनेट करू शकतात. सो दोन साईडने केलं म्हणून नाव काय झालं त्यांचं डायडेंटेट किंवा बायडेंटेट लिगॅन. हेच आपण डायग्रामॅटिकली आधी दाखवून दिलं की आपल्याला माहिती आहे डेंटिसिटी म्हणजे काय. तर किती साईडने डोनेट करतात त्यालाच डेंटिसिटी म्हणतात. एका साईडने केलं तर मोनोडेंटेड, दोन साईडने केलं तर डायडेंटेड, तीन केलं तर ट्रायडेंटेड अँड सो ऑन. मग आपण डेफिनेशन लिहितोय. इथिलिन डायमाइन हॅज टू डोनर ॲटम्स हेन्स इट इज डायडेंटेड लिगॅन.
इट इज नॉट डेफिनेशन, ही स्टेटमेंट आहे. बोथ द नायट्रोजन ॲटम्स आर डोनर्स. आणि फायनली नेमका डोनर ॲटम कोण आहे? अख्खा इथिलीन डायमाइन देतोय का? नाही, त्यात फक्त नायट्रोजन आहेत की जे लोन पेअर डोनेट करणार आहेत. सो आपण स्पेसिफिकली डोनर कोण आहे तर नायट्रोजन ॲटम आहे हे सुद्धा क्लिअर केलं. इतकं स्पेसिफिक आन्सर लिहायचं असतं जेव्हा तुम्ही वन मार्क क्वेश्चन अटेम्प्ट करता तेव्हा. आय होप तुम्हाला सगळे MCQs, हाऊ टू राईट आन्सर आणि वन सेंटेन्स कसे लिहिले जातात हे प्रॉपरली समजलं. तुमच्या ज्या काही फिलिंग्स आहेत समजलं, अतिशय चांगल्या प्रकारे समजले, जे काही गुड या बॅड लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि नक्की जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा, जुने असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तरी पण करा, लाईक करा अँड शेअर करा. सगळ्यात पहिले याचा स्क्रीनशॉट करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. टिल देन थँक्यू सो मच.